तर आत्ता आपण आलो आहोत उरुळी कांचनच्या दत्तवाडी परिसरामध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता गन्नरायाच्या मूर्ती बनवण्याचे इथे भरपूर कारखाने आहेत. या ठिकाणी एक 10-12 कारखाने आहेत. तर खूप मोठं या ठिकाणी गणपती मूर्तीवर काम केलं जातं. गणपती मूर्ती या ठिकाणी बनवल्या जातात. तर इथे मंदार आर्ट्स आहे, श्री आर्ट्स आहे. तर असे भरपूर या ठिकाणी गणपती बनवण्याचे कारखाने आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री आर्ट्स या गणपती बनवण्याच्या कारखान्याला भेट देणार आहोत. आणि हा जो कारखाना आहे तो उरुळी कांचनमध्ये दत्तवाडी परिसरात आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गणपती मूर्तीबरोबरच गौरीचे मुखवटे आणि गौरीची बॉडी या ठिकाणी तयार केली जाते. यामध्ये फायबरची आहे, POP ची बॉडी आहे. आणि गणेश मूर्तीमध्ये तर भरपूर व्हरायटी आहेत. शाडूच्या मातीचे गणपती आहेत, लाल मातीचे गणपती आहेत, POP चे गणपती आहेत. आपल्याला जशी पाहिजे तशी व्हरायटी या ठिकाणी मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मोठा श्री आर्ट्स म्हणून गणपती बनवण्याचा कारखाना आहे. गणपती मूर्त्या इथं बनवल्या जातात. तर या कारखान्याला तुम्ही भेट द्या. जर तुम्हाला गणपती विक्रीचा स्टॉल लावायचा असेल तर या कारखान्यातून तुम्ही नक्की खरेदी करू शकता. एकदम अर्ध्यापेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या मिळतील. तर इथं जे आहे यांनी मूर्त्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि रंगकाम राहिलेलं आहे या मूर्त्यांचं. इथं फेटे आहे. तर आता आपण कारखान्यामध्ये जाऊन बघूया मूर्त्या कशा तयार होतात. तुम्ही इथं बघू शकताय या तयार करून ठेवलेल्या मूर्त्या आहेत. झालं वर्षभर यांचं काम सुरू असतं. तुम्ही बघू शकताय हे बघा ह्यांचा पूर्ण स्टॉक तयार झालेला आहे. मूर्त्या बनून तयार आहेत. बऱ्याच मूर्त्यांचं रंगकाम राहिलेलं आहे आणि रंगकाम सुद्धा आता सध्या जोरात सुरू आहे. गणपतीचा सण अवघ्या 15 दिवसावर आलेला आहे त्यामुळे यांचं तर कलर करून दिलेले आहे या मूर्त्यांना. तुम्ही बघू शकताय हा कलर केला जातो मूर्त्यांना. तर बऱ्याच महिला असतात इथं कलर करण्यासाठी. तर असा मोठा टेबल असतो असा आणि या टेबलवर तुम्ही बघू शकताय अशा मूर्त्या ठेवून याच्यावर रंगकाम केलं जातं. तर इथं पण मूर्तींना कलर करण्याचं काम सुरू आहे. तर इथं मूर्त्यांना फिनिशिंगचं काम केलं मूर्त्यांवर फिनिशिंगचं काम केलं जात आहे. तुम्ही बघू शकता इथं या दोन ताई ज्या आहेत त्या मूर्त्या फिनिशिंग करत आहेत. त्याला काय असतं ताई फिनिशिंग करणं म्हणजे? चांगलं करायचं क्लिअर. अच्छा, म्हणजे कलर देण्याच्या अगोदर तुम्ही फिनिशिंग करता त्याला? हा. अच्छा, म्हणजे त्याच्यावर कलर व्यवस्थित बसतो. हा. बरं, तुम्ही कधीपासून आहे तिथं कामाला कारखान्यामध्ये? 4-5 वर्ष. 4-5 वर्षापासून आहेत. बरं, आणि किती मूर्त्या तुम्ही दररोजचं फिनिशिंग करता? तुम्ही फक्त फिनिशिंगचं काम करता का मग कलरिंगचं पण करता? वत काम करता. असं घास काम ते म्हणजे जसं जमल तसं जे काम असेल ते काम करता तुम्ही? बरं. तर असं गणपतींना गणपतीच्या ते बुजवायचं. अच्छा, क्लिअर करायचं तिला. काही त्याच्यामध्ये फॉल्ट असेल तर ते क्लिअर करून घ्यायचा. भरपूर बारीकीचं काम असतंय मग. तर ताई तुम्ही एका दिवसात किती मूर्त्या कलर करता? 20 करते. सोपे असलं तर 25 करते. अच्छा, त्याच्यामध्ये पण अवघड काम असतं का? अच्छा, म्हणजे नक्षी काम असेल त्याला थोडासा वेळ लागतो ना. अच्छा, आणि ज्या म्हणजे हे आहेत ज्याला नक्षी काम नाही त्या पटकन होत होतात. म्हणजे 10-20 मूर्त्या तुम्ही दररोज कलर करता? बरं, आणि किती वर्षापासून तुम्ही इथं कलर करता मूर्त्या? 10 वर्षापासून. बरं, सुरुवात माझ्यापासून झालेली इथं. हो का? तुम्ही सुरुवातीपासून इथं कलर करता मूर्त्यांना? म्हणजे जेव्हा यांनी कारखाना सुरू केला तेव्हापासून तुम्ही यांच्यासोबत आहे? तर खूप छान आहेत. तुम्ही खूप सुंदर कलर करता मूर्त्यांना. नाव काय ताई आपलं? शमशा शेख. अच्छा, तर तुम्ही पाहिलं की कारखान्यामध्ये वर्षभर मूर्तींचं काम सुरू असतं. गणपती संपला की लगेच यांचं मूर्ती बनवण्याचं काम पुन्हा सुरू होतं. तर या ठिकाणी मूर्त्या कशा तयार होतात, त्यांना फिनिशिंग कशी केली जाते, त्यांना कलर कसा केला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण इथल्या कारखान्याचे जे ओनर आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून मूर्तीविषयीची सगळी माहिती घेणार आहोत आणि त्यांच्या प्राइस कशा आहेत ते देखील विचारून घेणार आहोत. गणरायाच्या मूर्तीसोबतच यांच्याकडे गौरीचे पण मुखवटे आणि बॉडी मिळतात. ते देखील यांना विचारून घेऊ. नमस्कार.
आमचा हा जो कारखाना आहे श्री आर्ट्स, तो उरुळी कांचन मध्ये आहे. अच्छा, उरुळी कांचन मध्ये कुठे आहे नेमकं? भाऊरापूर रोड. भाऊरापूर रोड. हा अच्छा, दत्तवाडी. दत्तवाडी, भाऊरापूर रोड, दत्तवाडी. हायवे पासून किती दूर आहे आपला हा कारखाना? हायवे पासून तरी साधारण 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर म्हणजे येण्यासाठी एकदम सोपा रस्ता आहे. 1.5 किलोमीटर आहे. तर आपल्याकडे गणेश मूर्ती बनवल्या जातात, तर हा कारखाना आपला कधीपासूनचा आहे? आता ह्याला तरी 15-20 वर्ष. 15-20 वर्षापासूनचा तुमचा हा कारखाना आहे. तर तुमच्या कारखान्यामध्ये गणरायाच्या मूर्तीमध्ये किती प्रकार बनवले जातात, त्यांच्या साईज काय असतात? 8 इंचपासून 6 ते 8 इंच, 6 इंच 8 इंच, 30 इंच ते 4 फुटापर्यंत. म्हणजे 6 इंचापासून 4 फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती आपल्याकडे बनवले जातात. मग तुम्ही होलसेलमध्येच विक्री करता का रिटेलमध्ये पण विक्री करता? आम्ही होलसेलमध्ये करतो, रिटेलमध्ये फार शेवटच्या दिवशी म्हणजे आपले जे घरगुती म्हणजे जे लोकल असतील लोक त्यांना तुम्ही देता, रिटेलमध्ये पण देता. तर त्यांच्या रेट कशा असतात मग, होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये काही फरक असतो का, सेम रेटमध्येच देतात? होलसेलमधले रेट वेगळे असतात आणि रिटेलचे रेट वेगळे असतात. आणि गौरीचे जे बॉडी आणि मुखवटे आहेत त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत का? पीओपी फायबर त्यामध्ये आहेत प्रकार. आणि गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे आहेत? मातीचे आहेत, शाडू मातीचे आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? शाडू मातीचे आहेत आणि आपले लाल माती, परत पीओपी, पीओपीचे वगैरे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत आपल्याकडे. खूप सुंदर सुबक मी बघितले तुमचं सगळं इथं डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या मूर्ती खूप सुंदर आहेत. तर आम्हाला थोड्याशा त्यांच्या होलसेल प्राईस सांगाल का तुम्ही, आणि त्यांच्या साईज आणि प्राईस सांगा थोडंसं? आता ही समजा आहे नाही का, 1.5 फुटाची मूर्ती आहे, शारदा गणपती आहे. अच्छा, तर त्याची होलसेल प्राइस काय जाते आणि रिटेल काय जाते मग? ह्याची होलसेल प्राइस आहे 2500 रुपये. 2500 रुपये होलसेल प्राइस आहे. मग आता समजा एखाद्यानं स्टॉल टाकायचं म्हटलं, समजा की मला स्टॉल टाकायचा आहे गणपतीचा, गणपतीच्या मूर्ती विकण्याचा, तर त्याच्यासाठी मला किती क्वांटिटी घ्यावं लागेल? आणि तुम्हाला कमीत कमी तरी 5-6 नाही का, म्हणजे एका मूर्तीमध्ये 5-6 प्रकार घ्यावे लागतात, तरच होलसेल रेट लागतात. होलसेल रेट. बरं, तरी साधारण किती गुंतवणूक करावी लागते मग त्याच्यासाठी? आता त्यासाठी बघा ना, आम्ही कमीत कमी ते ना होलसेलला घेणार आहे, 50 तरी पीस घ्या म्हणतो म्हणजे त्यांना. 50 पीस तरी घ्यावे लागतात. घ्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला पण म्हणजे नाही. आणि त्याच्यामध्ये मिक्स साईज देत असतात? मिक्स साईज म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यातले 2 पीस, ह्याच्यातले 2 पीस, ह्याच्यातले म्हणजे चॉईस करून घेऊ शकतो साईज तुम्ही घेऊ शकता. अच्छा, तर आणि हो रिटेल रेटमध्ये काय आता हे रिटेल रेटमध्ये हा शारदा गणपती कितीला मिळेल मग मार्केटमध्ये गेलं तर? मार्केटमध्ये गेलं तर तुम्हाला हा 4.5-5 पर्यंत, म्हणजे डबल रेट करून आपण विकू शकतो मूर्त्या. तर म्हणजे एकदम प्रॉफिटेबल बिझनेस आहे हा. बरं, एक थोडंसं आम्हाला माहिती द्या मूर्त्यांबद्दलची, आणि कोणत्या कसल्या पीओपी आहेत का मग? आता हे पीओपी मध्येच आहे. हे सगळे येत नाही, हे सगळे साईज आहे ना पीओपी मध्ये, ह्या सगळ्या पीओपीच्या आहेत. बरं, आणि यांच्या प्राइस कशा आहेत मग? आता हे छोटी साईज सगळ्यात कितीला आहे? छोटी साईज आहे ना, हे सगळे 120-120-120-180 असे त्याचे किमती आहेत, म्हणजे नंबरवर किंमत आहे. अच्छा, 6 नंबरचा कितीला आहे? हा 6 नंबरचा आहे ना, आता ते तरी अंदाजे असेल 150-160. अच्छा, अंदाजे 150-160 पर्यंत आहेत. आणि आता या मूर्त्या थोड्याशा दाखवून द्या आम्हाला, ह्या कसल्या मूर्त्या आहेत? आता ह्या पीओपीच्या, ह्या जे मातीचे मातीच्या मूर्त्या आहेत, मातीच्या असून सुद्धा याच्यामध्ये खूप सुबकपणा आहे, खूप सुंदर आहेत, एकदम सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर यांचे साईज किती आहेत त्याच्यामध्ये आणि प्राईस कशा असतील मग यांची? आहे ना 6 इंचापासून ही पण 1.5-2 फुटपर्यंत असते याची साईज. अच्छा, 1.5-2 फुटापर्यंत मिळतात मातीच्या गणपतीमध्ये, म्हणजे इको फ्रेंडली गणपती पण आहेत आपल्याकडे. बरं, आणि त्यांच्या प्राईज म्हणजे पीओपी मध्ये आणि ह्याच्यामध्ये प्राईज मध्ये काही फरक असतो का? कोणत्या महाग असतात? 120 ला असेल तर ही 240. अच्छा, म्हणजे मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या महाग असतात. महाग असतात पण काय म्हणतात, पर्यावरण पूरक असल्यामुळे लोक जास्त मातीच्या मूर्त्या घेतात. बरोबर आहे. तर आम्हाला थोड्याशा रेट सांगून द्या, म्हणजे आयडिया येईल जर कुणाला स्टॉल वगैरे टाकायचं असेल तर. का तुम्ही इथं आल्याच्या नंतर सगळी रेटची वगैरे डिटेल माहिती देता? हा, इथं आल्याच्या नंतर? इथं आल्यावर आहे ना, आम्ही रेट कार्ड बनवलेले आहे ना, मग त्यामध्ये ते बघतात. अच्छा, त्यांच्या ह्याच्यानुसार बजेटनुसार बजेटनुसार चॉईस करून देतात. आणि थोडस गौरी मुखवट्याचं पण सांगून द्या आम्हाला. हे गौरीचं 1500 रुपये रेट आहे रिटेल, आपण विकतो ते. अच्छा, आणि होलसेल मध्ये काय जातात साधारण?
साडेसहाशे साडेसातशे. अच्छा, म्हणजे ह्याच्यात पण डबल मार्जिन करून विक्री करू शकतो. तर तुमच्याकडे होलसेलर पण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि रिटेलर पण येऊ शकतात खरेदीसाठी. आणि बॉडीमध्ये काय काय प्रकार आहेत मग आपल्याकडे? बॉडीमध्ये हे काय पीओपी मध्ये अशी हा बॉडी आणि हे फायबर मध्ये. ही फायबर मध्ये बॉडी आहे. ही फायबर मध्ये आणि ह्याच्यामध्ये मध्ये पण येते फुल बॉडी. आणि साईज काय आहेत बॉडीमध्ये मग? 3 फूट 2.5 फूट आणि 3.5 फूट. 3 फूट 3.5 फूट अशा साईज आहे त्याच्यामध्ये. आणि ही काही आहे ना ती 3 फूट आहे. ही 3 फुटाची साईज आहे. आणि 3 फुटाची जोडीची साईज रेट काय जातात मग? तिचा 10,000 रुपये. 10,000 रुपये जोडी. काही कमी जास्त होत? 12 सांगून 10 पर्यंत. अच्छा, 12 सांगून 10 पर्यंत देता. म्हणजे 10 तुमचा फायनल रेट आहे ती विक्रीचा. आणि ह्या किती फुटाच्या आहेत या दोन जे आहेत त्या? हे 3.5 मुखोट धरून 4 फूट होत. तर हे 14,000 रुपये आहे. 12 पर्यंत आपले देतो. आणि मुखोट्या सोडून का मुखोट? अच्छा. आणि मुखोट्याचे काय प्राइस आहे? मुखोटे खूप सुंदर दिसतात. या मुखोट्याचे कसले मुखोटे म्हणतात याला? याला जिराफे मुखोटे असे. अच्छा, खळीची खळीची मुखोटे. जिराफे म्हणजे जिराफे आर्ट्स आहे ते. जळगाव पॅटर्न काय? आणि हे कसे आहेत हे वाले? हे काय तुमच्याच कारखान्यात बनलेले आहेत? हे पण बरं. आणि कधीपासून काम सुरू असतात याचं? आमचं गणपती झाले म्हणजे गणपती फक्त 10 दिवसच. गणपती ज्या दिवशी विसर्जन त्या दिवशी पासून आमचं सुरू होतं. म्हणजे वर्षभर पूर्ण तुमचं हे काम सुरू असतं. आणि हा जो सेट आहे वारकऱ्यांचा हा कितीला आहे? हा 3,500 सेट पूर्ण. ह्या बॉडी आहेत, ह्या साईज आहेत. आणि याच्यामध्ये निर्या वगैरे हे करायचं का? म्हणजे हे काय पीओपीची आहे का? फायबरची आहे. म्हणजे ठेवायचं कसं मग वर्षभर पुन्हा त्या? काय बॉक्स पॅकिंग करून देतो आम्ही. हा हा, तसंच एकदम. अच्छा, सगळं हे होत असल्यामुळे ना बॉक्स पॅकिंग बरोबर आहे. आणि हे कसे आहेत मग हात? आता हे कापडी हात स्टँड आहे का नाही? हा हा, लोखंडाचे स्टँड वगैरे असतात त्यांना लागतात हे. तर हे कसे आहेत मग? 4 हे 4 आहेत ना? हे 400 रुपयाला. 400 रुपयाला 4. ह्याच्यात लहान मुलांचे पते पिलवंडाचे पण मिळतात. आणि हे जे पिलवंड आहे तिथं याचे काय प्राइस आहेत मग? 10,000 रुपयाला जोडी. बरं. तर आणि फ्रेंड्स, तुमच्या सोयीसाठी म्हणून इथे मी गणेश मूर्तीचे जे रेट आहेत त्याचे मी रेट कार्ड आपल्याला दिलेले आहे. तर शाडूच्या मातीच्या गणपतीचे रेट वेगळे आहेत आणि पी ओ पीच्या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्या रेट वेगळे आहेत. तर दोन्हीही रेट कार्ड मी आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत व्हिडिओमध्ये.